या वर्षीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही शेतकऱ्यांचा कल अधिकच्या उत्पादनाकडेच राहिलेला दिसतोय. खरीपात झालेले नुकसान, रब्बी हंगामाच्या सुरुवातीला अवकाळीचा फटका असे असतानाही पीक पद्धतीमध्ये सर्वाधिक बदल यंदा झालेला दिसते. विशेषतः मराठवाड्यात पारंपरिक शेतीलाच महत्त्व दिले जाते. त्या भागातील मुख्य पारंपरिक पीक असलेल्या ज्वारी, हरभरा, गहू या पिकाला बाजूला सारत शेतकऱ्यांनी राजम्याचा पर्याय निवडलेला आहे. राजमा हे उत्तर भारतामध्ये घेतले जाणारे पीक आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात घेवडा म्हणून हे परिचित आहे. आता मराठवाड्यातही या रब्बी हंगामापासून या क्षेत्र वाढलेले दिसते. एकरात 25 ते 30 किलो बियाणे आणि सरासरी 80 क्विंटलचे उत्पादन शिवाय बाजारपेठेत मागणी असल्याने किमान 6 ते 7 हजाराचा भाव यामुळे शेतकरी या पिकाकडे लक्ष केंद्रित करत आहे. रब्बी हंगामातील नगदी पीक म्हणून राजम्याची ओळख होते. हे पीक उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सध्या शेतकरी घेत आहेत. गाव तेर. शिवार कुठला आहे? शिवार हे तेर मधलं आहे. शिवार काय पीक नेमकं तुम्ही कुठलं पीक घेतलं? पीक आपण हे राजमाचं घेतलंय. राजमा का केलं आहे? काय केलं म्हणजे हरभरा विले भाव पुन्हा जास्त झाले, पीक पुन्हा भाव कमी राहते म्हणून राजमा घेतला. किती एकर केला? 2 एकर हे आहे राजमा. एकरी खर्च किती आला तुम्हाला? एकरी काय 3000 बॅग मिळाल्या 25 किलोची. बरं. आणि खताचं एक खात एक 2 पोती घातलं आपण 3000 रुपये खताचं, 1500 रुपये पोत खात. फवारणी वगैरे? फवारणी आपण 3 केल्या इथे. एकूण खर्च किती झाला? 2 एकर फवारणीचा आपण 3000 रुपये झाला खर्च. टोटल सर एकूण खर्च किती झाला सगळं? 2-3 अंदाजे बघा 6-11 ते 12 हजार रुपये खर्च येते 2 एकरला. अपेक्षित उत्पन्न किती आहे? आता उत्पन्न बघा माझ्या हिशोबानं एक तरी काय 8 क्विंटल 9 क्विंटल निघाल. ही राजमाच का करावं वाटलं? राजमा म्हणजे भाव किती बी कमी आला तर ह्याला 6 च्या पूर्णच भाव राहते. भाव जरी आता लोक म्हणते ते 12000 आहे, 9000 8000, कोण म्हणते 7.5 आहे. आपण 7 बी धरून चाललं तर ह्याचे पैसे होते. तर लागण कशी आहे झाडाला? लागण बघा 45 40 35 25 आत नाही शिरले शेंग. बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल राजमाबाबत? आता मला तर अनुभव आता हे काल उद्या काढून चालू करणार आहे मी. ह्याचा उतार झाल्यानंतर लोक आता समजी येऊन बघते ते की सांगा आपले आता अजून अनुभव नाही. आता उतार पडल्यानंतर आता मला तर वाटायला शेंग हे बघून एक करी 8-9 क्विंटलचा उतार पडेल.